एव्हिडन्स ॲक्ट जे होतं, भारतीय पुरावा कायदा 1872 हा आता नवीन नावाने आलेला आहे, भारतीय साक्ष अधिनियम. मित्रांनो, हे नवीन कायदे कशासाठी ह्या तरतुदी केलेल्या आहेत? भारतीय न्याय संहितेमध्ये स्त्रिया ज्यादा सोचने की इतनी मीन्स प्रेशर लेने की जरूरत नहीं है, वही काम है वही हम करने वाले. खाली आज के सीट आगे पीछे हो गई आपके नंबर के. जो अशरफ भाई है, अध्यक्ष है, उनका भी बहुत बहुत शुक्रिया कि उनको हमने कल रात को बताया कि हमको वैसा हमारा ये कार्यक्रम नियोजन. एक मिनट, डन. चलो आप सब इधर इधर. आज एक तारखेपासून पूर्ण भारतामध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष अधिनियम असे भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम असे कायदे चेंज झालेले आहेत. त्याचं सगळ्यांनी स्वागत करावं, त्याप्रमाणे कायदे राबवण्यात येईल पोलिसांकडे, पोलिसांकडून किंवा न्यायसंस्थेकडून. आणि त्याच्याबद्दल कोणीही किंमतू बाळगू नये, त्याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. लोकांना काय मेसेज आहे? आज जो कार्यक्रम आयोजन केला होता तो माननीय पोलीस उपायुक्त बृहन मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या आदेशाने कार्यरत केला होता. येण्याचा उद्देश एवढाच आहे की 1 जुलैपासून भारतीय न्याय संहिता BNSS, BNS आणि BSA या अनुषंगाने जे 3 कायदे अस्तित्वात आले आहेत, त्या आलेल्या कायद्यामध्ये आणि यापूर्वी जे IPC किंवा CRPC काही इव्हिडन्स आहे या कायद्यामध्ये बदल काय आहे, फायदे काय आहेत, लोकांना त्याचे किती उपयोग येणार आहे, शिक्षा लागेल, काय तरतुदी केलेल्या आहेत याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आणि लोकांना याच्यामध्ये इतर ज्यांच्या उपयुक्त ज्या गोष्टी अस्तित्वात आल्या आहेत किंवा अंमलात आणलेल्या आहेत त्याबद्दल लोकांना जागरूकता व्हावी म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्यामध्ये मानकुट पुरुष हद्दीतील असणारे सर्व रहिवासी त्यांना एकत्रित करून पूर्ण नवीन कायद्याबद्दल त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली आणि झालेले बदल किंवा नवीन कायद्यामध्ये जर काय मानकुट पुरुष हद्दीमध्ये जर काही कोणी त्याचा म्हणजे चुकीचा माहिती पास्ताबीर केलं किंवा त्याच्याबद्दल काहीतरी समज गैरसमज होणे शक्यता नाकारता येते, काय कायदा नवीन आहे तर ते होऊ नये त्यासाठी जागरूकता करावी, त्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आमच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच पैकी त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि हे आम्ही शिकवलेलं किंवा आम्ही सांगितलेल्या बाबी हे आता जेव्हा मानकुटच्या हद्दीत जाऊन लोकांपर्यंत पोहोचतील त्यावेळी खरी म्हणजे जागरूकता होणार आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्नासाठी आम्ही आजचे आयोजन केले होते आणि ते चांगल्या प्रकारे सक्सेस झालेलं आहे. धन्यवाद. कैसा है कि जैसे आज यहाँ पे लेक्चर रखा गया था नए कायदे के बारे में, तो इस कायदे को वैसे ही समझना है जैसे पुराना कायदा था, सिर्फ इसके सेक्शंस ऊपर नीचे किए गए हैं और इसमें थोड़ा अपग्रेडेशन लाया गया है, बस इतनी ही डिफरेंस है. कि एक एग्जांपल के तौर पर मैं सब बताऊंगा कि जैसे मान लीजिए 302 का FIR होता था, तभी वो 302 की जगह उसका सिर्फ सेक्शन चेंज हुआ है IPC के अंदर. 379 चोरी का अगर FIR है तो उसको करके 105 कर दिया गया है, अगर कहीं चोरी हुई तो 379 के नीचे, तो सिर्फ सेक्शन चेंज किया गया है, बाकी सब वैसे का वैसा ही है. तो मेरी यही रिक्वेस्ट है सारे सिटीजन्स को यहाँ पे इंडिया में कि बिल्कुल भी हैम्पर नहीं हो, अपनी प्रॉब्लम जाके पुलिस स्टेशन में बताइए, वो आपको प्रॉपर सेक्शन बताएंगे, आप कंपेयर करिए और ऑटोमेटिकली पुलिस को कोऑपरेट करने से आपका सॉल्यूशन हो जाएगा.